बीट आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी लहान आणि मोठे खायला कंटाळा करतात पण तुम्ही यापासून टेस्टी कटलेट बनवून त्यांना नक्कीच खायला देऊ शकता नमस्कार मी अश्विनी सर्वांचे स्वागत करते अश्विनी किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टेस्टी असे बीटचे कटलेट बनवणार आहोत चला तर मग रेसिपी जाणून घेऊया एक बीट किसून त्याचा रस काढून घेतलेला आहे तीन छोटे उकडलेले बटाटे मॅश करून टाकायचे आहेत त्यानंतर थोडी बारीक चिरलेली पालक आणि बाइंडिंगसाठी दोन चमचे बेसन टाकायचे आहे हळद तिखट मीठ आणि चाट मसाला टाकून मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडे तेल टाकायचे आहे हे सर्व मिश्रण आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचे कटलेट तयार करून घेऊ बीट कटलेट बनवायला खूप सोपे आहेत हे कटलेट तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून किंवा सकाळी नाश्त्याला नाहीतर मग मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा एक खूप छान पर्याय आहे तुम्ही त्यांना बीट कटलेट बनवून देऊ शकता तर अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून आपल्याला याचे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व कटलेट तयार करून घेऊ आणि रव्यामध्ये कोट करून घेऊ येथे मी जाळा रवा वापरलेला आहे तुम्ही हव्या त्या आकारात कटलेट बनवू शकता अशा प्रकारे सर्व कटलेट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत कटलेट तयार झाल्यानंतर आपण ते शालो फ्राय करून घेऊ फ्राय करण्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर तयार केलेले सर्व कटलेट आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत कटलेट कोट करण्यासाठी रवा वापरल्यामुळे हे कटलेट छान खमंग आणि कुरकुरीत असे भाजले जातात आणि त्याला चव पण खूप छान येते अशा प्रकारे आपले हेल्दी आणि टेस्टी असे बीट कटलेट तयार होतात जर तुम्ही काही हेल्दी आणि टेस्टी खाण्याच्या शोधात असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हे कटलेट तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा एन्जॉय करू शकता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटत असेल आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि अश्विनी किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलच्या नवीन नवीन रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करून बघा थँक्यू Thank थँक्स फॉर वॉचिंग